नमस्कार, मी अश्विनी. अश्विनीज रेसिपीज मध्ये आज आपण मस्त अशी रसेदार आलूची भाजी बनवणार आहोत. या भाजीसोबत पुरी, चपाती खूप मस्त लागते आणि करण्याची पद्धती खूप छान आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. एकतर या ठिकाणी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये मी तेल टाकून घेणार आहे. तर या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे. या ठिकाणी एक मसाला वाटून घेतलेला आहे. यामध्ये कांदा आहे, खोबरं आहे, खसखस आहे, धने आहे आणि एक विलायची आहे. छान असं भाजलेलं आहे, मस्त असा मसाला वाटून घेतलेला आहे. मी जी रसेदार कारल्याची भाजी बनवली होती त्यामधलाच हा मसाला उरलेला आहे. जर मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल. तर या ठिकाणी तेल छान असं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण राई टाकून घेऊया. थोडंसं जिरं टाकलेलं आहे. आता याचमध्ये मी एक कांदा, एक टमाटर, एक लसणाचा गाठा, कलमी आणि साधी विलायची, वाळलेला कढीपत्ता हे सर्व एकत्रच टाकणार आहे. जर तुम्हाला भेंडी विलायचीचा फ्लेवर आवडत असेल तर तेही तुम्ही टाकू शकता, पण मी एवढंच यामध्ये टाकणार आहे. खूप झटपट भाजी होते आणि चवीलाही मस्त लागते. खूप असे मसाले वाटण्याचीही यामध्ये आवश्यकता नाही आहे. तर छान हे हलकंसं आपण परतून घेणार आहोत. तर या ठिकाणी जवळपास 1 ते 1.5 मिनिटापर्यंत हे परतून घ्यायचे. पाहू शकता लसणही लालसर झालेला आहे, कांदाही झालेला आहे, टमाटेही झालेले आहे. तर यामध्ये मसाले मी टाकून घेणार आहे. गॅसची फ्लेम आता थोडीशी मी बारीक केलेली आहे. सर्वात प्रथम मी मीठ मी तेलातच टाकते, तुम्ही वरून टाकलं तरी काही हरकत नाही. गरम मसाला, घरचा गरम मसाला, हळदी पावडर आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. आणि जो मसाला वाटला होता तो मसाला, तिच्यातला अर्धा मसाला या ठिकाणी मी टाकून घेतलेला आहे. हे छान आपण परतून घेणार आहोत. आता परतल्यानंतर यामध्ये एक घूट मी पाणी टाकून घेणार आहे. फक्त एवढंच टाकलेलं आहे आणि हे 1 मिनिटापर्यंत आपण होऊ देणार आहोत बारीक गॅसवर. 1 मिनिट झालेलं आहे, मसाले छान असे परतलेले असतील. पाहू शकता मस्त असं तेली छान असं वर आलेलं आहे. आता यामध्ये आपण लसूण वगैरे काहीही वाटला नव्हता, सॉफ्ट झालेलं आहे, तर हलकंसं आपण हे कुच करून घेऊया. जेवढं बारीक होईल तेवढं आपण हे या ठिकाणी बारीक करून घ्यायचं आहे. विलायची टाकल्यामुळे मसाल्याचाही खूप छान असा वास येत आहे. आता जेवढं बारीक करायचं तेवढं मी करून घेतलेलं आहे. लसणाच्या कळ्या जास्त बारीक करायच्या नाही, कारण अशाच कळ्या हे खूप मस्त दिसते. आता गॅसची फ्लेम एकदम बारीक केलेली आहे, त्यामध्ये मी दही टाकून देणार आहे. अर्धी वाटी जवळपास दही टाकलेलं आहे, दही जास्त आंबट नाही आहे. दही आहे, दही आहे, टमाटर आहे, तर थोडीशी मी यामध्ये साखर टाकून घेणार आहे आणि छान हे परतायचं आहे. बारीक गॅसवर परतायचं आहे. जवळपास 1 मिनिटापेक्षाही कमी वेळापर्यंत हे परतून घ्यायचं आहे. झाकण ठेवून आपण हे परतणार आहोत, होऊ देणार आहोत. तर या ठिकाणी झालेलंच असेल, पाहू शकता मस्त अशी तरीवर आलेली आहे. आता यामध्ये मी आलू घेतलेले आहे. आलू स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे, कच्चे आलू आहेत, वरचे साल काढून घेतलेले आहेत आणि धुवून हे यामध्ये टाकून द्यायचे आहेत. मोठ्ठाले काप केलेले आहेत, तुम्ही हव्या त्या आकाराचे तुम्ही करू शकता. तर टाकल्यानंतर मस्त असे हे मिक्स करायचे आहे. आता मिक्स झाल्यानंतर जवळपास 1 मिनिटापर्यंत असेच आपण हे होऊ द्यायचे आहेत बारीक गॅसवर. तर या ठिकाणी 1 मिनिट झालेले आहेत. पाहू शकता मस्त असे आलू हे परतलेले आहेत, तरी पण किती छान अशी वर आलेली आहे. जर तुम्हाला अशीच सुकी बनवायची असेल तर बारीक गॅसवर ही भाजी होऊ द्यायची आहे, पाणी वगैरे टाकायचं नाही, छान असे आलू शिजतील. तर या ठिकाणी मला थोडासा रस्सा बनवायचा आहे, छान असं मिक्स करूया. आणि यामध्ये आता जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं मी पाणी टाकून घेणार आहे. पाणी हे या ठिकाणी गरमच पाणी वापरा, गरम पाण्यामुळे काय होईल, लवकर ही भाजी तयार होईल. आणि रस्साही पाहू शकता किती असा दाटसर झालेला आहे. यामध्ये बेसन वगैरे काहीही टाकायचं काम नाही. तर या ठिकाणी पाहू शकता रस्सा किती छान असा झालेला आहे. अजून हे जसे जसे आलू शिजतील तसं तसं रस्सा हा घट्टसर होईल. जर तुम्हाला रस्सा खूपच घट्ट करायचा असेल तर तुम्ही यामध्ये बेसन पिठी वापरू शकता, दाण्याचा कुटी वापरू शकता, पण या ठिकाणी मी काहीही वापरणार नाही. आणि आलूचा रस्सा घट्ट करण्यासाठी अजून एक टिप्स आहे की यामध्ये जो एक आलू आहे तो शिजल्यानंतर यामध्ये कुच करून टाकून द्यायचा, म्हणजे रस्सा हा छान असा दाटसर होईल. तर मस्त अशी तरी आलेली आहे. थोडंसं मी पाणी अजून यामध्ये टाकून घेणार आहे. बारीक गॅसवर आता ही भाजी मी आलू शिजेपर्यंत होऊ देणार आहे.
तर या ठिकाणी बटाट्याची भाजी ही झालेली असेल, पाहू शकता मस्त अशी तर्रीवर आलेली आहे आणि बटाटे पण छान असे झाले का आपण चेक करूया. जास्त पण आपल्याला होऊ द्यायचे नाही. हे पहा मस्त असा बटाटाही शिजलेला आहे खूप छान. आणि जर तुम्हाला खूपच गळगळ अशी भाजी पाहिजे असेल बटाट्याची शिजवण्याची तर ती बटाटा हे थोडा जास्त वेळ हा होऊ द्या. ते या ठिकाणी मस्त असा झालेला आहे, तर्री मस्त आलेली आहे. तर ही बटाट्याची भाजी करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा साध्या सह सोप्या रेसिपी मी दररोज दाखवत आहे, दररोज पहा. धन्यवाद.